इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त हिवाळी ऑफर. फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून. फायनान्स उपलब्ध. ऑफर कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर पर्यंत. नियम व अटी लागू. पलूस शहरात मोबाईल्स, लॅपटॉप, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पलूस. आजच भेटा पवन मोबाईल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस. 76661635 43. घोगाव येथे काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी निवडणूक रंगणार. घोगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपद सर्वसाधारण पुरुष आरक्षण आहे. सरपंच व 9 सदस्य अशी निवडणूक होणार आहे. गत निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता काबीज करीत सर्व जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. आता काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी निवडणूक रंगणार आहे. भाजपाकडून भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, संदीप पाटील, राष्ट्रवादीकडून अक्षय जाधव तर काँग्रेसकडून विजय पाटील, रतन पाटील नेतृत्व करणार आहेत. पलूस तालुक्यात 15 ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून गावागावात ऐन थंडीत राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींसाठी तिरंगी लढत तर अन्य ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काँग्रेस राष्ट्रवादी भाजपासाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असणार आहे. त्यामुळे माजी मंत्री डॉ विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक असणार आहे.